एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि सकाळी सकाळी मी तुम्हाला छान मस्त फ्लावरचा व्ह्यू दाखवते. मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलंच की हे नवीन दोन फ्लावरिंग प्लांट्स घेऊन आलेले आहे आणि खूप छान यांचे कलर इतके ब्राईट आहेत ना की सकाळी बघितलं की माइंड असं पूर्ण छान ब्राईट आणि फ्रेश होऊन जातं. तर आज आहे होळी आणि हे जो काही हा व्हिडिओ आहे होळीच्या दिवशी शूट झालेला आहे, तुमच्यापर्यंत पोहोचायला जरा वेळ झालेला आहे याला. सो आज सकाळी मी इथे बनवणार आहे पनीर. छान पनीरची भाजी बनवायची आहे आणि काय होतं ना, बऱ्या म्हणजे आम्ही तिघीच जण असल्यामुळे तीन जणांना जे पनीरचं पूर्ण जे पॅकेट असतं ते एवढं लागत नाही आणि जे उरलेलं पनीर असतं ते नेहमी कसं स्टोअर करायचं हे जर तुम्हाला माहीत नसेल तर ते पनीर नेहमी पाण्यात ठेवा. कुठलाही डबा घ्या तुम्ही, त्यामध्ये पाणी भरा आणि त्यामध्ये पनीर ठेवा, जेणेकरून ते सॉफ्ट आणि फ्रेश राहील, नेहमीसाठी खराब होणार नाही. नाही तर तुम्ही कितीही त्याला म्हणजे डब्यात डायरेक्ट ठेवायचा प्रयत्न केला तर ते खराब होतंच. त्यामुळे पाणी भरून ठेवा आणि एकदा एक्सपिरियन्स घेऊन बघा, खूप छान फ्रेश राहतं. पुढचे 7-8 दिवस तरी त्याला काही बघायची गरज नसते. आणि त्यानंतर जे आहे मी इथे माझ्या स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे आणि मी त्याची ग्रेव्ही बनवण्यासाठी आधी जे कांदा होता तो रफली चॉप करून घेतलेला आहे आणि तो मी जो आहे छान भाजून घेणार आहे. त्याचं पनीर बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतींनी बनवलं जातं आणि आम्ही म्हणजे महत्त्वाचं म्हणजे मी पनीर ना इथे पुण्यात आल्यापासून पहिल्यांदा घरी बनवते. लास्ट टाईम मी मुंबईलाच बनवलं होतं, त्यानंतर माहीत नाही का पण असं माइंडमधून बऱ्याच गोष्टी असतात ज्या स्लिप होऊन जातात आणि बनवणं आपल्याला माहीत असतं सगळं पण ते रिवाइंड नाही होत किंवा लक्षात नाही येत आपल्याला बनवायचं आहे असं. आणि हे जे काही कांद्याचे सालं वगैरे होते तुम्हाला माहितीच आहे की मी कंपोस्ट बनवते, तर मग मी नेहमी त्या गोष्टी कंपोस्टमध्येच टाकत असते. आणि पिया ह्या वरची जी प्लेट आहे याच्यामध्ये पाणी भरून ठेवते, माहीत नाही का ती प्रत्येक वेळा स्प्रे बॉटलनी यामध्ये पाणी भरून ठेवते. आणि माझं जे कंपोस्ट आहे ते म्हणजे नेहमी फील होत राहतं आणि जेव्हा असे फ्रेश जेव्हा जे काही निघतं, जसे काही आपले महत्त्वाचं म्हणजे काय ना की जे फ्रूट्सचे असतात ना, फ्रूट्सचे जे सालं असतात ते नेहमी टाकत जा कंपोस्टमध्ये. आणि रात्री पुरणाची पोळी बनवायची आहे, त्यासाठी बासुंदी जी आहे मी आत्ताच बनवून घेत आहे. आणि जेव्हा जेव्हा मी बासुंदीचा म्हणजे असं बनवताना दाखवलं ना, मला बऱ्याच वेळा कमेंट्स आल्या की बासुंदीची पूर्ण रेसिपी दाखवा असं. सो मी इथे जे आहे 1 लिटर दूध घेतलेलं आहे आणि ते तापवत ठेवलेलं आहे आणि याचं पुढचं जे काही आहे ना मी तुम्हाला पुढे सांगते. आता सध्या मी जे आहे पनीरच्या भाजीवर फोकस करणार आहे, तोवर कमी गॅसवर याला छान आटवू द्यायचं आहे. आणि जे काही मी कांदा आणि टमॅटो परतून घेतलं होतं छान, तर ते मी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे त्याची आणि गॅस चालू केलेला आहे. त्याच कढईमध्ये मी तेल ओतलेलं आहे आणि जे खडे मसाले असतात ते मी इथे घातलेले आहेत. तेजपान, जिरं आणि दालचिनी असं मी तेलात छान तडकवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी जे आहे ना आधी सगळ्यात आधी जे म्हणजे सुके मसाले असतात आपले, जसे की तिखट, हळद, हे सगळं मी परतून घेतलेलं आहे. जिऱ्याचं पावडर, धन्याचं पावडर, काय होतं ना की हे थोडंसं जरी आपण तेलात टाकून घेतलं ना याने छान कलर येतो आणि नंतरही टाकू शकतो आपण, मग कलर थोडासा लाईट येतो त्यामुळे. आणि थोडं फटक्यात परतून मी लगेच जे काही पेस्ट बनवून घेतली होती ती पेस्ट मी इथे टाकून घेतलेली आहे. खूप सोपी रेसिपी आहे, वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही बनवू शकतात पण अशा पद्धतीने तुम्ही नक्की एक वेळा ट्राय करा, खूप छान लागते. आणि महत्त्वाचं म्हणजे मी यासोबत जे आहे लच्छा पराठा बनवणार आहे आणि लच्छा पराठ्यासोबत तर पनीर खायला खूप जास्त मज्जा येते. तुम्ही ट्राय केलं आहे की नाही मला कमेंटमधून नक्की सांगा, मी पुढे तुमच्यासोबत लच्छा पराठ्याची रेसिपी जी आहे ती पण शेअर करणार आहे. तर ती जी पेस्ट होती छान तिला तेल सुटेपर्यंत मस्त तिला जे आहे हे करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर ना याला ग्रेव्हीमध्ये थोडी थिकनेस देण्यासाठी ना जी आहे दही घालायची, पण दही आधीच थोडी ना चांगली फेटून घ्या जेणेकरून नंतर तिला मिक्स करायला जास्त वेळ लागणार नाही. आणि दही मी त्यामध्ये घालून पटापट जे आहे ढवळून घेतलेलं आहे आणि जसं दही घातल्यानंतर त्याला तेल सुटलं की त्यानंतर लगेच पनीर इथे घातलेलं आहे. पनीर थोडं मिक्स करून घ्या आणि लगेच तुम्हाला हवी तशी ग्रेव्ही म्हणजे कन्सिस्टन्सी पाण्याची कमी जास्त जसं पाहिजे असेल तसं तुम्ही त्यात टाकून छान उकडून घेऊ शकता आणि ते तुमची छान अशी मस्त पनीरची साधी सोपी अगदी मटर वगैरे काही अवेलेबल नसेल तर तेव्हा अशी ही जी भाजी आहे ती बनून तयार होऊन जाते. आणि आता आपण बनवणार आहोत लच्छा पराठा. त्यासाठी नॉर्मल गव्हाचं पीठ घ्यायचं, मैदा घ्यायचा नाही, मैद्याचंही बनतं पण गव्हाचं पीठ घ्यायचं. त्यामध्ये तूप घातलेलं आहे 1 चम्मच आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. हे छान जे आहे मिक्स करून घ्यायचं आहे. इथे तूप जास्त घालायची गरज नाही, 1 चम्मच तूप म्हणजे मी इथे 4 ते 5 छोटे लच्छा पराठा बनवणार, त्यासाठी मी 1 चम्मच घेतलेला आहे. आणि तुम्ही जर जास्त बनवणार तर तुम्ही 2 चम्मच तूप घालू शकता इथे. आणि छान त्याला मिक्स केल्यानंतर ना आपल्या ज्या नॉर्मल आपण जसं चपातीचं पीठ भिजवत असतो ना, बस
तसंच आपल्याला नॉर्मल चपातीचं पीठ जे आहे भिजवून घ्यायचं आहे. कडक वगैरे काही नाही, जशी नॉर्मल चपाती आपण रोजच्या जेवणासाठी बनवतो सेम तसंच भिजवून घ्यायचं आहे. आणि 10 मिनटं काय करायचं ना, याला तेल लावायचं याच्या वरच्या साईडला, म्हणजे याला जे आहे पापडी वगैरे येणार नाही आणि कडक होणार नाही पीठ. तेल लावायचं आणि 10 मिनटं झाकून ठेवायचं आणि त्यानंतर मग जे आहे ते बनवायला सुरुवात करायची. रोजच्या चपात्या किंवा मग तळून घेतलेल्या पुऱ्यांपेक्षा ना एकदा नक्की ट्राय करा तुम्ही असं. आणि याला काय करायचं ना, म्हणजे चपातीपेक्षा थोडा मोठा गोळा घ्यायचा असतो, कारण जे हे पराठे असतात ते थोडे जाडसर असतात. सो याला जेवढं तुम्हाला पाटल्याभर तुम्हाला पसरवता येईल तेवढं पसरवून घ्यायचं छान. काही आकाराचं टेन्शन नाही इथे. आणि जे आहे पीठ लावूनच याला लाटायचं आहे छान, याला पसरवून घ्यायचं. आणि त्यावर नंतर इथे जे काय लावायचं आहे, आपल्याला तूप लावायचं आहे. तुम्ही तेलही घेऊ शकतात, पण तूपने काय होतं ना की क्रिस्पीनेस असतो ना त्याच्यामधला, त्याच्या ज्या लेयर्स बनतात त्यामध्ये तुपामुळे जो क्रिस्पीनेस जास्त येत असतो, तेलामुळे जे होईल ना ते कडक व्हायला लागेल, त्यामुळे तूपचाच यूज करा. आणि सगळ्याकडे असं पसरवून घ्यायचं छान, तूपची जास्तवाली लेअर लावायची. आणि अजून त्याच्यामध्ये म्हणजे त्यांच्या लेअर नेहमी दिसल्या पाहिजे यासाठी थोडं पीठ जे असतं नॉर्मल आपण जे गव्हाचं पीठ घेतलं तेच वरून अशा पद्धतीने त्याला लावून द्यायचं, जेणेकरून त्याच्या लेअर एकमेकांना चिपकणार नाही. आणि अशा ज्या आपण शंकरपाळे पाडताना जसे जे काप करतो, म्हणजे लॉंग लॉंग असे जे आहे लाईन्स त्याला मारून घ्यायचे आहेत आणि एका साईडून त्याला अशा पद्धतीने जे आहे जमा करायच्या. ह्या सगळ्या आपण ज्या कापा अशा केलेल्या आहेत त्यांना जमा करायचं आणि पुढे मी दाखवते तशा पद्धतीने त्याला फोल्ड करून जो आहे त्याचा गोळा बनवायचा. आणि हीच पद्धत तुम्ही यूज केली ना तर खूप छान अशा मस्त लेअर येतात आणि खूप छान क्रिस्पी टेस्टी लागतो. तर असा गोळा बनवून नंतर याला मस्त जाडसर असं लाटून घ्यायचं आहे. आणि साईडला माझी इथे बासुंदीही तयार होत आहे. बासुंदी म्हणली तर मग म्हणजे जे दूध आहे आपल्याला, 1 लिटर दुधाला तुम्हाला जवळजवळ असं समजून घ्या की पावभरच्या आसपास तुम्हाला करून घ्यायचं आहे. आणि हे सगळं करण्यासाठी कमी गॅसवर करायचं आहे, तर मग त्याला सकाळी बनवलेलीच बरी असते, म्हणूनच मी सकाळी प्लॅन केलेला. तर मी इथे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकतात की अशी जाडसर जे आहे चपातीसारखं लाटून घेतलेलं आहे. आणि बस याला तव्यावर टाकायचं आहे, दोघी साईडून छान मस्त शेकून घ्यायचं आहे तूप लावून, आणि तुमचा लच्छा पराठा इथे तयार होऊन जातो. सो माझा पराठा तयार आहे. आणि भाजी देखील एक वेळा नक्की ट्राय करा तुम्ही. आणि हे तुम्ही जे मशरूम असतात, मशरूमच्या भाजीसोबतही असा पराठा खाऊ शकतात. किंवा आपण पुरी भाजी बनवतो तर पुरीना बनवता तुम्ही हा पराठा बनवून खाऊ शकतात. आणि भाजी तुम्ही बघू शकतात खूप छान, खूप टेस्टी झालेली. सो माझं आजचं जेवण जे आहे आणि ते लेअर तुम्ही बघू शकतात किती छान लेअर आलेले आहे. तर जेवण माझं तयार आहे आणि पिया आता येणार आहे जेवणासाठी. याचं नेहमी असंच असतं, जेव्हा काही घरात काही स्पेशल बनतं ना तेव्हा तिला किचनवर येऊन ॲटलिस्ट 1-2 घास ट्राय करायचे असतात की तू मला आधी खाऊ घाल. आणि तिचा जो ग्रीन लाईट असतो तो मला मिळून जातो इथेच की स्वयंपाक कसा झाला आहे म्हणून. सो तिला तरी आवडलेला आहे इथे आजचा स्वयंपाक. सो जेवण झाल्यानंतर मी आधी पूर्ण किचन क्लीन केला. ॲक्च्युली जेवणाच्या आधीच जी बासुंदी होती, म्हणजे जे दूध होतं ते छान पद्धतीने माझं आटलं होतं, म्हणून मग मी आता सगळं आधी आवरून घेतलं, म्हटलं सगळा पसारा आधी आवरते आणि मग जी बासुंदी आहे ती मी कम्प्लीट करेल. सो मी इथं खलबत्त्यामध्ये जे वेलदोडे होते त्यांच्यातून विलायची काढून घेतली, त्याचे दाणे, आणि थोडंसं जे जायफळ होतं ते अशा पद्धतीने थोडं मला पाहिजे होतं म्हणून आपण ज्याच्याने साल काढतो त्याच्याने त्याला असं जे आहे काढून घेतलेलं. किंवा तुम्ही घसणीनेही त्याला घसून घेऊ शकता, सॉफ्ट असतं लगेच होतं. आणि बारीक याची एक पूड बनवून घेतली. मी गॅस बंद केला आहे कारण की पूर्ण आवरलं वगैरे, तोवर एवढा वेळ गॅस चालू ठेवला असता तर बासुंदीचा छान असा खवा बनला असता म्हणून मी गॅस बंद केलेला. आणि हे जे काही मी आता कुटून घेतलं ते मी त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आणि माझ्याकडे ना हा असं, म्हणजे मी काही महिन्यांपूर्वी हे एक असं घेतलेलं होतं ड्रायफ्रूट कटर आहे हे, आणि हे कुटून घेण्यापेक्षा ना त्याच्याने खूप जास्त छान होतं म्हणून मी ते घेतलेलं होतं. आणि इथे प्यायला किशमिश नुसते आणि बासुंदीमध्ये खायला खूप जास्त आवडतात. आणि ते फुलल्यामुळे ना त्यांची टेस्टही खूप छान लागते म्हणून मी तिला पुरतील एवढे छान असे जास्त घातलेले आहे. आणि इथे मी जे आहे काजू बदाम आणि पिस्ता हे घेतलेलं आहे. आणि या ज्या मशीन म्हणा किंवा याला जे काही म्हणता येईल ते त्याच्यामध्ये मीही घातलेलं आहे ड्रायफ्रूट कटरमध्ये. याच्यामध्ये फक्त घालायचं आणि जे काही म्हणजे तुम्हाला अगदी छान त्याच्या लेअर्स जे असतात ना खूप छान पडतात. तुम्ही बर्फी बनवत असाल किंवा तुम्हाला पेड्यावर डेकोरेशन म्हणून टाकायचं आहे तर हे खूप छान होतं तुमच्या, आणि खूप स्वस्त आहे.
120 रुपयात आय थिंक मी याला घेतलेला मिशोवरून. याची लिंक मला मिळाली ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. एकदाचं घेतलं की काही त्याच्यात खराब होण्यासारखं काहीही नाही, जस्ट असं रोल रोल करायचं आहे आपल्याला. आणि इतकी छान अशी त्यांची छान ड्रायफ्रूटची लेअर जी आहे त्यांची, म्हणजे कापून मिळतात, कारण की चाकूने कापण्यामध्ये खूप जास्त वेळ आणि उडतात पण इकडे तिकडे, त्यामुळे हे छान आहे करण्यासाठी. सो मी जेवढे मला मी जास्तीचे घातलेले आहेत काजू बदाम ड्रायफ्रूट्स, आणि यांना मी छान आता जे आहे त्यांच्याने क्रश करून घेतलेलं आहे. आणि हे बासुंदीमध्ये घालते, माझी साखर अजून घालायची बाकी आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही अगदी सोपी आणि सरळ बासुंदी बनवायची आहे. आणि मी इथे दूध जे आहे ते म्हशीचं घेतलेलं आहे. गाईचं दूध घेतलं तर खूप, म्हणजे तुम्हाला 1.5 लिटर तरी लागेल. आणि तुमच्या चवीपुरती इथे जे आहे साखर टाकायची. मी 1 लिटरसाठी माझ्याकडे जो चम्मच आहे, नॉर्मल आपण चम्मच यूज करतो, तो 4 चम्मच जे आहे साखर टाकली, कारण आम्ही खूप जास्त कमी गोड खातो. आणि बस मी गरम करून घेतलेलं आहे. आणि बासुंदी माझ्या इथे तयार झालेली आहे. आणि बघू शकता तुम्ही खूप छान टेस्ट येते. एक वेळा नक्की ट्राय करा. आणि मी नंतर, म्हणजे गॅस फक्त जी मी साखर टाकली होती ना, ती साखर मेल्ट करण्यापुरता चालू केलेला होता, कारण इतका गॅप गेल्यामुळे ते ऑलरेडी बासुंदीच्या तेवढ्या कन्सिस्टन्सीपर्यंत ते आलेलं होतं की बासुंदी तयार आहे. आणि आम्ही थोडीसं जास्त थिक प्रेफर करतो. तुम्ही तुमच्या थिकनेस अकॉर्डिंग जे आहे तुम्ही दूध जे आहे आटवू शकतात. आणि त्यानंतरची गडबड तर चालूच असते. सगळा सामान जो पसारा होता तो आवरायचा होता. आवरल्यानंतर इतकं छान दृश्य इथे आलेलं. सकाळीच मी तुम्हाला म्हणले की पिया माहीत नाही, या ज्या प्लेटमध्ये पाणी टाकून ठेवते जिथे मी कंपोस्ट तयार करते, तिथे एक कावडा आलेला आणि त्याने जे आहे तिथून तो पाणी पित होता. हे बघून मला खूप छान वाटलं. आणि मी तेव्हा विचार केला, जर इथे हा पाणी पिऊ शकतो तर इथे हा म्हणजे जेवण शोधायला येऊ शकतो, चिमण्या येऊ शकतात. तर मी विचार करते काहीतरी बर्ड फीडर म्हणून काहीतरी बनवावं. बघूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बनवलं तर तुमच्यासोबत शेअर करते. आणि त्यानंतर ॲक्च्युली काल रात्रीपासून जरा जास्त गरम व्हायला लागलं आहे. सो आम्ही कूलरचं जे आहे इथे कूलरची सेटिंग करतो आहे. कूलर ठेवायला अगदी इझी आहे, पण काय होतं ना, कूलरच्या आजूबाजूने डास खूप जास्त येतात आणि कूलरवर ऊनही येतं. त्यामुळे ह्या पद्धतीने जे आहे जुगाड पद्धतीने आमच्या इथे कामं चाललेले होते. आणि पूर्ण सायंकाळपर्यंत आम्ही पूर्ण वेळ कूलरमध्येच घालवलेला होता. सो आम्ही जाळी लावली डास नको यायला वगैरे वगैरे, आणि भरपूर गोष्टी केल्या. तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओंमध्ये दाखवेलच मी. पण आजचा व्हिडिओ मी इथे संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल. बासुंदी नक्की ट्राय करा. एक वेळा लच्छा पराठा ट्राय करा. कसा आला मला कमेंटमधून सांगा. आणि आजचा व्हिडिओ कसा आहे हेही मला कमेंटमध्ये सांगा. सो आपण भेटूया अशाच पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. So take care friends and bye.